शेवटी आज मी खरोखरीच सांगतो, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे, आत्ता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही. ठीक आहे ना, ह्याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना 6,000 त्यांनी 6,000 आम्ही असं 12,000 पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं. 0% व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं. शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा उतरून आता अग्रिम 25% रक्कम परवा दिली, ती 2200 कोटी रुपयाची दिली. आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल. ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा प्रोपोगंडा करत असतात, त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील, कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल, जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना ह्या देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम हे कोण का करू शकेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही, त्याच्यातले अनेक कंगोरे असतात. आणि आत्ताच आपण 3-4 निवडणुकांचा 3-4 राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे, त्यावेळेस पण आपण बघितलेलं आहे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानला काय निकाल लागलेले आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र. तेलंगणाचे तर मुख्यमंत्री जे होते पूर्वाश्रमीचे, ते तर सगळ्या तुम्हाला जाहिराती द्यायचे आपल्याकडे पेपरच्या पानाच्या पानं जाहिराती, मी असं केलंय, मी तसं केलंय, मी हे केलंय, मी ते केलंय, तरी देखील ते एका मतदारसंघात पराभूत झाले नाही, एकाकडनं निवडून आले आणि त्यांचं सरकार गेलं. हे असं आहे, तुम्ही अंदाज व्यक्त करतात म्हणजे मतदार तशाच पद्धतीनं मनामध्ये विचार करतात असं समजण्याचं कारण. गेले 2 दिवस तुम्ही फार आक्रमक भाषण करत आहे, काल तुम्ही शरद पवार आपल्याला त्रास होतोय का? नाही, माझं मी का भाषण करावं, ह्या संविधानाने मला तो अधिकार दिला. प्रश्न त्या अधिकाराच्या बद्दल आपण मला टीका टिप्पणी करू शकत नाही. नाही, टीका नाही, प्रश्न आहे. प्रश्न आहे, तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं नाही थेट, पण काल असं स्पष्ट म्हटलं की आता इथून पुढे माझं ऐकायचंच. हा तुमचा आता कमांडिंग स्टँड आहे का? मी माझ्या मतदारांशी मी काय बोलावं तो माझा अधिकार आहे. नाही, तुम्हाला सांगितलं का तुम्ही माझं ऐकू नका? मी त्यांना आव्हान केलंय तुम्ही माझं ऐकायचं, आणि तो माझा कार्यकर्ता आहे. मी मतदारांना नाही आव्हान केलं, माझ्या कार्यकर्त्यांना केलं. आणि तेवढं माझं कार्यकर्त्यांशी जवळचे संबंध आहेत दादा. पुण्यात भविष्यात